महिला आणि मुलींना दुचाकी चारचाकी गाड्या व्यवस्थित चालवता येत नाहीत अशा आशयाचे अनेक विनोद तुम्ही सोशल मीडियावर पाहत असाल. वरकरणी जरी हे विनोद वाटत असले तरीही महिलांना कमी लेखण्याची वृत्ती समाजात आजही खोलवर रुजलेली दिसते. आजच्या आपल्या नवदुर्गा अपूर्वा अलाटकर यांची कहाणी महिलांच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारी आहे. पुण्यामध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यात आली. रोजच्या ट्रॅफिक मधून वाट काढत जाणाऱ्या पुणेकरांना मेट्रोचा सुरक्षित प्रवास वरदानच वाटतोय. मात्र पुणेकरांनो, तुम्ही दररोज मेट्रोतून जो सुरक्षित प्रवास करताय त्याचं सारथ्य करणाऱ्यांमध्ये एक महिलाही आहे आणि त्यांचं नाव आहे अपूर्वा अलाटकर. मूळच्या सातारच्या असलेल्या अपूर्वा अलाटकर यांचा हा खास अनुभव ऐकूयात. नमस्कार, माझं नाव अपूर्वा प्रमोद अलाटकर. मी मूळची साताऱ्याची आहे. मी पुण्याची मेट्रो चालक आहे आणि मला पुण्यामध्ये म्हणजे मेट्रो चालवायला पहिली मेट्रो मी 23 एप्रिलला घेतली होती चालवायला आणि ट्रेनिंगमध्ये ॲज अ डायरेक्टली पॅसेंजर ट्रेन चालवली होती आणि माझा अनुभव तेव्हा म्हणजे असं नॉर्मलच होता. थोडी भीती वाटत होती कशी म्हणजे जमेल की नाही, पण जेव्हा पहिला राऊंड झाला तेव्हा थोडा कॉन्फिडन्स आला म्हणजे जमू शकते आपल्याला. आमचं ट्रेनिंग म्हणजे 45 दिवसाचं ट्रेनिंग आमचं पुणे मेट्रो थ्रू झालं आहे आणि आमचं ट्रेनिंग इथं OCC म्हणून आहे आमचं एक डिपार्टमेंट, तिथं OCC डिपार्टमेंटमध्ये झालं होतं. मेट्रो चालवण्याची संधी म्हणजे जेव्हा पुणे मेट्रोमध्ये जागा निघालेला तेव्हा त्यांचं म्हणजे असं स्पेसिफिक होतं की तुम्हाला ॲज अ स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर आणि ट्रॅफिक कंट्रोलर ह्या तिन्ही पोस्ट आहेत. मग त्याच्या थ्रू पहिल्यांदा जेव्हा ट्रेनिंग झालं तेव्हा आम्हाला स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर असे दोन्ही ट्रेनिंग झालेले आहेत. मेट्रोमध्ये म्हणजे आपण असं प्रीडिफाईंड सांगू शकत नाही की 100% कधी काय फेल्युअर म्हणजे फॉल्ट येणार नाही, हे येणार नाही. मग जेव्हा कधीही फॉल्ट आला तरी आपली बॅकअप टीम असते, क्विक रिस्पॉन्स असतो, त्यामुळं घाबरण्याचं तर वेळ नाही. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं होतं तेव्हा मी असं ठरवलेलं की मला काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचं आहे. म्हणजे बेसिकली मेकॅनिकलमध्ये जास्त मुली येत नाहीत, पण आणि जरी आल्या तरी म्हणजे खूप जणं म्हणतात की मेकॅनिकलमध्ये काम खूप हार्ड असतं त्यामुळं मुली येत नाहीत, हे नाहीत. पण जेव्हा ॲक्च्युअल करायला लागले तेव्हा म्हणजे असं नाही वाटलं की काय हार्ड असतं हे ते. पण कुठेही गेलं तरी प्रत्येक ठिकाणी तेवढं स्ट्रेस हे फिजिकल मेंटली असतोच. मेकॅनिकलमध्ये आणि मला असं म्हणजे काहीतरी ठरवलं ऑटोमोटिव्ह किंवा मशिनरी सेक्टरमध्ये मला काहीतरी करायचं होतं आणि पुणे मेट्रो म्हणजे आपली लेटेस्ट ऑटोमोटिव्ह सेक्टरचीच म्हणजे असे लेटेस्ट टेक्नॉलॉजीच आहे. मग तेव्हा मग जरा इंटरेस्ट होताच मला ह्याच्यात काहीतरी करावं म्हणून. तर आत्ता म्हणजे जस्ट माझं जॉईनिंग झालं आहे आणि आत्ताशी फक्त मला ट्रेनिंग झालं. ट्रेनिंगनंतर आत्ता फक्त 4 महिने झालेत की मी म्हणजे जॉब करते, त्यामुळे अजून एवढं सॉर्टेड नाही आहे प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ. पण जरी छंद म्हणलं तरी मला वाचनाची खूप आवड आहे, तरी मी वेळ भेटेल तसं थोडं थोडं वाचत असते. मी जेव्हा एक्झामसाठी ट्राय करत होते तेव्हा फेल्युअर येतच होतात आणि सगळ्यात मोठं फेल्युअर म्हणजे जे की माझ्या व्यक्तीच्या लाईफमध्ये नाही सगळ्यांचं चालू होतं ते म्हणजे आपलं कोरोनाचं जे ते 2-3 वर्ष होते ते सगळ्यांच्याच लाईफमधले म्हणजे अवघड चॅलेंजिंग इयर्स होते ते. तेव्हा पण असं म्हणजे गव्हर्मेंट आता सोडून द्यावं का काय ट्राय प्रयत्न करणं असं वाटत होतं. पण माझं एकच सांगणं आहे की स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा आणि एक फेल्युअर आलं की ते म्हणजे ते तुमची लाईफ फायनल करू शकत नाही, कारण की आणि ते तुमचं फायनल ठरूही शकत नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा आणि जर तुम्हाला संधी मिळून जाईल, जरी नाही मिळाली तरी दुसरं कुठं ना कुठं तरी चान्स नक्कीच मिळेल. घरच्यांची प्रतिक्रिया म्हणजे ते त्यांचं म्हणजे पहिल्यापासूनच होतं तुला काय करायचं आहे ते तू कर, फक्त म्हणजे असं बर्डन होतं की तू हेच कर तेच कर. त्यामुळं ते आता खुश आहेत की म्हणजे मी स्वतःच्या डिसिजननी म्हणजे काहीतरी करून दाखवते ते.